सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे। यामध्ये अनेकांचे व्यवसाय बुडालेत, अनेक कुटुंब रस्त्यावरती आली आहेत। या काळामध्ये केंद्र सरकारने मागे अनेक घोषणा केल्या होत्या, त्या प्रत्यक्षामध्ये उतरवण्याची वेळ आली आहे। सरकार मात्र फक्त बघायची भूमिका घेत आहे। अनेक शिक्षित तरुण बेरोजगार झाले आहेत, काहींवरती कुटुंबाची जबाबदारी ओढावून पडली आहे। अशामध्ये मोदी सरकारनं काही निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांना बांधील राहून लवकरात लवकर बेरोजगारी कमी होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी आंदोलकांची मागणी होती। यावेळी प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देण्यात आलंय। निवेदन देताना युवक काँग्रेसचे मध्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत ओगले, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोरख वायकर, श्रीगोंदा शहर अध्यक्ष योगेश म्हेत्रे, उपाध्यक्ष सोमनाथ जगताप, विशाल दांडेकर, सरचिटणीस प्रशांत सिदनकर, युवक नेते संदीप वागसकर, निलेश उवाळे आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आज देशामध्ये कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीबरोबर बेरोजगारीचे प्रमाणही फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आज गेल्या 45 वर्षाचं रेकॉर्ड या बेरोजगारीने तोडले आहे। या मोदी सरकारने अनियोजित केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक युवकांना बेरोजगार व्हावं लागलेलं आहे। त्यामुळे आज श्रीगोंदा युवक काँग्रेसच्या वतीने आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये युवकांना रोजगार मिळू देत या संदर्भामध्ये आज शनी चौकात आम्ही सर्व युवक कार्यकर्ते, युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गोरख बायकर, त्याचबरोबर शहराध्यक्ष योगेश म्हेत्रे असे युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आज शनी चौकामध्ये युवकांना रोजगार मिळू देत या संदर्भात आंदोलन करत आहोत। आमची या मोदी सरकारला एकच विनंती आहे की आपण आजचे दिन येणार हे खोटे आश्वासन देऊन या सत्तेवर आपण बसला आहात, परंतु माझ्यासारख्या आणि आमच्या सर्व सामान्य युवकांच्या मार्फत आपणाला एकच मी प्रश्न विचारू इच्छितो की आपण दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देणार असे आश्वासन दिले होते, परंतु आज 7 वर्ष झालं आपण सत्तेत आहात, आज जवळपास 12 कोटी युवक हे बेरोजगार आहेत। याचं उत्तर या मोदी सरकारने आम्हाला द्यावं आणि येणाऱ्या काळात युवकांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, याची दखल या केंद्र शासनाने घ्यावी, एवढीच आमची त्यांना विनंती आहे। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी 24 तास, श्रीगोंदा।